नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरसचा सिद्धांत याविषयी माहिती घेणार आहोत। आपल्याला एक आकृती दिसत आहे आणि या आकृतीमध्ये या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे, ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्यामध्ये कोन बी हा 90 अंशाचा आहे। काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आहे ए सी, बाजू ए सी हा कर्ण आहे। 90 अंशाच्या समोरील काटकोन जो बी आहे, कोन बी हा काटकोन आहे आणि त्या समोरील बाजू ए सी ही बाजू त्या त्रिकोणाचा कर्ण असतो। पायथागोरसचा सिद्धांत असे सांगतो की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। आता यामध्ये बाजू ए सी हा त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे आणि त्या कर्णाच्याच लांबीचा या ठिकाणी चौरस तयार केलेला आहे। आता या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 सेंटीमीटर हे कर्णाचे माप आहे आणि त्याच मापाचा हा चौरस तयार केलेला आहे। याची लांबी आणि रुंदी समान आहे, 1, 2, 3, 4 आणि 5 लांबी रुंदी समान असते, त्या चौकोनाला चौरस म्हणतात आणि चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग। आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग केला की त्याचे चौरसाचे क्षेत्रफळ मिळते आणि या चौरसाचे क्षेत्रफळ आहे 5 × 5 = 25। आता या काटकोन त्रिकोणामध्ये इतर ज्या दोन बाजू आहेत, बाजू ए बी व बाजू बी सी, या दोन बाजूंचा देखील आपण वर्ग करू। आता या त्रिकोणाचा जो पाया आहे 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी 4 सेंटीमीटर अशी लांबी पायाची आहे आणि त्या पायाच्याच मापाचा या ठिकाणी चौरस तयार केलेला आहे आणि त्याचे क्षेत्रफळ आहे 4 × 4 = 16 आणि त्या त्रिकोणाची उंची आहे 3 सेंटीमीटर। ए बी ही त्रिकोणाची उंची आहे आणि त्याच मापाचा या ठिकाणी चौरस केलेला आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 3 × 3 = 9 चौरस सेंटीमीटर। आता आपण ह्या 9 चौरस सेंटीमीटर आणि 16 चौरस सेंटीमीटर यांची जर बेरीज करून पाहिली तर ती 25 चौरस सेंटीमीटर अशी येते आणि कर्ण 5 × 5 = 25 चौरस सेंटीमीटर असा येतो। पायथागोरसचा सिद्धांत हेच सांगतो की कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आणि या ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला एक दुसरं उदाहरण मी या ठिकाणी दाखवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या साहित्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पहा की या साहित्यामध्ये एक काटकोन त्रिकोण या ठिकाणी दिलेला आहे। हा 90 अंशाचा कोन आहे आणि 90 अंशाच्या समोरील बाजू ही कर्ण असते आणि त्यानुसार या ठिकाणी कर्णाच्याच लांबीचा एवढा या ठिकाणी चौरस तयार केलेला आहे आणि त्या चौरसामध्ये रांगोळी भरलेली आहे आणि ह्या कर्णाच्या शिवाय इतर ज्या दोन बाजू आहेत त्याच बाजूंच्या मापाचा या ठिकाणी चौरस केलेला आहे। या बाजूचा चौरस या ठिकाणी आहे आणि या बाजूचा चौरस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। निरीक्षण करा की आता ही रांगोळी जर आपण उलट केली तर या ठिकाणी ह्या दोन चौरसामध्ये ही रांगोळी ओतली जाणार आहे आणि या चौरसाचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ या दोन चौरसांचं आहे हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता ही रांगोळी आपल्याला या ठिकाणी मी दाखवत आहे। आता ही रांगोळी या ठिकाणी ओतली जात आहे
पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या 90° कोनासाठी जो कर्ण आहे तो आता चौकोन पूर्ण रिकामा झालेला आहे आणि या ठिकाणी इतर जे दोन बाजू आहेत त्यांचे चौरस हे रांगोळीने पूर्ण भरलेले आहे। म्हणजेच या चौरसाचं क्षेत्रफळ आणि या दोन चौरसांचे क्षेत्रफळ हे समान आहे हे या आकृतीवरून आपल्याला दिसत आहे। आता हेच तुम्ही परत पहा की या ही रांगोळी या ठिकाणी ओतली जात आहे आणि पूर्ण त्या ठिकाणी ही दोन चौकोन रिकामी झालेली आहे आणि हा चौरस भरलेला आहे। अशा प्रकारे पायथागोरसचा सिद्धांत असे सांगतो की कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज।